देशाला प्रगतीकडे नेणाऱ्या ग्रामीण विकासाचं सामर्थ्य ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानावर अवलंबून असतं. आज हेच जीवनमान उंचवण्याचा शासनाचा निश्चय आहे. पाण्याअभावी धूसर झालेली विकासाची किरण आता प्रकाशमान होऊन दूरवर पसरत चालली आहे. ग्रामीण भाग टँकर मुक्त होतोय. एका हंड्यासाठी पहाटेपासूनच महिलांना मैलोन मैल करावी लागणारी पायपीट थांबते. घरातच येणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमानात व आरोग्यातही सुधारणा होते. पाण्याचा थेंब थेंब जपलाही जातोय. हक्काचं पाणी निर्मळ पाणी घरात आलं. या सौख्याचा सागर भरूया घागर पाण्याला वंदूया. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. वाशी सेक्टर 1 मधील इमारत मधील पाण्याच्या मीटरची चोरी. वाशी विभागात चोरांचा हैदोस. वाशी विभागात चोरी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे. आज पहाटे वाशी सेक्टर 1 मध्ये बी टाईपचे बिल्डिंगचे मीटर चोरीला गेले. एवढंच नाही तर मीटरला लोखंडाचं जाळं होतं, तेही काढून चोरट्यांनी लंपास केलाय. या बिल्डिंगमध्ये अनेक वेळा चोरी झाली आहे. येथील नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन देखील दुर्लक्ष होत आहे. याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होती आहे. या बातमीचा आढावा आमच्या प्रतिनिधी प्रज्ञा सिंग यांनी घेतलाय. आज आम्ही वाशी सेक्टर 1 B21 मध्ये आहोत. इथे तुम्ही बघत असणार माझ्या मागे मीटर चोरीला गेलेत, पाण्याचे मीटर चोरीला गेलेत. या इकडचे रहिवाशांशी आपण बोलून घेऊ, त्यांच्याशी विचारू की नेमकं मुद्दा काय आहे. काय म्हणतात ताई, इथे काय झालंय नेमकं? ऍक्च्युली कसं आहे ना, इथे सिक्युरिटी नसल्यामुळे इथे कोणी येतं रात्रीचं येते 3 वाजता. 5-2 दिवस हेच चाललेलं आहे की 3 वाजता येऊन काल 5 मीटर चोरल्या गेले. 5 बिल्डिंगचे मीटर चोरल्या गेले. आज सकाळी 5 वाजता अजून एक 5 मीटरचे बिल्डिंगचे मीटर चोरीला गेलेले. इथे सिक्युरिटी नसल्यामुळे आम्हाला हे खूप नुकसानच या गोष्टींचं. आणि प्रत्येक नेमकीचा नेहमी होत असतं की कधी नेहमीच आहे. मॅडम, तुम्ही ह्याच्यासाठी पोलीस स्टेशनला किंवा कुठेतरी कम्प्लेन किंवा काय केलंय का पालिकेला किंवा पोलीस स्टेशनला? नाही, आम्ही असं पोलीस स्टेशनला नाहीच गेलो. म्युन्सिपॅलिटीमध्ये आम्ही याची तक्रार केलेली आहे या गोष्टींची. आम्ही ऑल म्हणजे पहिल्यांदा त्यांना सांगितलं की आम्हाला हे मीटर नकोच आहे, कारण मीटर लावले तरी सेम आम्हाला बिल आहे आणि विदाऊट मीटर सुद्धा सेम बिल्डिंग हे बिल आहे. आणि हे मीटर लावल्यासाठी चोरी होत आहे. एक एक मीटर 4-4 हजारचं आहे. आज जरी आम्ही बसलो तरी 8 दिवसांनी म्हणा, महिन्याभराने म्हणा किंवा वर्षांनी म्हणा, हे नुकसान आम्हाला परत भरावं लागणारच आहे. त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेला हे रिक्वेस्ट करू की जे मीटर तुम्ही काढून घ्या, डायरेक्टला पाईपलाईन ठेवा आमच्याकडे. आम्हाला काही फरक नाही पडणार, कारण हे अशी चोरी तर होणं बंद होईल ना. हे मीटरसाठीच लोक येतात, कुठून येतात तेही माहिती नाही. आणि मेन म्हणजे कसं, आम्हाला इथे कुठेच असं हे नाही आहे की सिक्युरिटी असं कुठेच नाही. सगळं ओपन प्लेस आहे आमची. कुठूनही घेतात, कुठे कोणत्याही बिल्डिंगमध्ये घुसू शकतात, कोणीच सापडत नाही. आणि रात्रीच्या 2:30-5 दरम्यान हे सगळं चोरीचा प्रकार होतो. हे काहीच मला माहिती पडत नाही. लगे मीटर वगैरे लगे आहे ना, उनका ॲक्सेस बहुत इझी आहे. किती को भी निकालने के लिए कोई भी आगे निकाल सकता है. तो वो जैसे कवर बड़ोड़ी सोसाइटी वगैरह में ये मीटर वगैरह उन्होंने अंडरग्राउंड बना के रखे हैं. ऊपर जैसे कवर चैम्बर का कवर होता है ऐसा लगा के रखा, तो उसको उठाने के लिए मुश्किल पड़ेगा, तो चोरी होने की संभावना कम है. अगर वो तरीका अपना सकते हैं तो इससे आपका बहुत प्रॉब्लम सॉल्व हो सकता है. लेकिन अंकल जी, क्या आपने पर्सनली अपनी बिल्डिंग के लिए सिक्योरिटी के लिए नहीं सोचा कभी? इस तरह से चोरियाँ जब इतनी तादाद में बढ़ गई है, बिल्डिंग का सिक्योरिटी भारी पड़ेगा खर्चे में तो कम्पेयर टू मीटर का. एक्चुअली केस है ना, हम लोग ने यहाँ पे लॉक भी सिस्टम किया रखा था, लेकिन महानगर पालिका के लोग आते ना जब मीटर चेक करने के लिए, तभी चिल्लाते कि लॉक मत लगाओ, तो हम लोग को तकलीफ होती है. तो हम लोग ने क्या उनको बोला कि आप चाबी ले लो, जिसके पास चाबी लेके आप मीटर चेक कर लो, वापस हम लोग लगा देंगे. यही वो लोग चिल्ला रहे हैं एक्चुअली मत लगाओ करके. और जो यहाँ पे देखे वो साइड में देखेंगे, वहाँ पे पूरा सिक्योरिटी जैसे जाली, यहाँ पे सब जाली के साथ उखाड़ के लिखे गए, जाली तक नहीं छोड़ रहे. जाली जो है वो लोहे का. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.